चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। गेले तीन चार दिवस जो प्रकार चालू आहे मला थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय की तुम्ही शेतकरी संघटनेबरोबर जाऊ नका। त्याच्यामध्ये बऱ्याच चर्चा डिबेट फेसबुक वरती चर्चा होऊन गेल्यात, पण मला सांगा मराठ्यांची पोरं किंवा मराठ्यांच्या शेतकरी संघटनेसाठी काम नाही करत का? त्या भागामध्ये राजापूर गावामध्ये माझी छोटीशी एक मोबाईल शॉप होती 10-12 वर्षापूर्वी। तिथं साहेब एक 15 वर्षापूर्वी एमएटी वरून यायचे आणि संघटन करायचे, शेतकऱ्यांना एकत्र करायचे, चळवळ लागी ठेवायची आणि पुढच्या गावात निघून जायची। मी छोटा होतो, मी हे डोळ्यानं बघितलंय। मग आज चळवळ जिवंत ठेवणं छत्रपती गुरुचं प्रथम कर्तव्य आहे आणि अशा चळवळीची माणसं म्हणजे खासदार राजूजी साहेबांसारखी माणसं। काही शहरी भागातील युवक आल्हाडपणाने प्रश्न करतात मला की खासदार राजू शेट्टी साहेबांनी शेतकरी सोडलं तर इतर मुद्द्यासाठी केलंय काय? जर तुम्ही लोकसभेतली त्यांची कामगिरी बघितला तर डोळसपणे, जर अभ्यासू युवकांनी जर त्यांची लोकसभेतली कामगिरी बघितला तर तुम्हाला कटाक्षण काही विषय दिसतील। मराठा मोर्चासाठी पहिला आवाज संसदेत उठवणारा खासदार म्हणजे राजू शेट्टी साहेब। तळागाळातली एखादा नेता मोठा होतो, खासदार साहेब 2 वेळा खासदार झालेत, तिसऱ्यांदा सुद्धा होणार ही गॅरंटी छत्रपती ग्रुपने घेतली आहे। आणि तरी सुद्धा ते खासदार म्हणून वरती संसदेत जात असताना त्यांनी वरची कामं बघावीत आणि तुमच्यावर जो ठपका लागतोय साहेब की इतर कामं तुम्ही करू शकत नाही, ती प्रमोद पाटील छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून करण्यास सक्षम आहे आणि ती जबाबदारी आज या व्यासपीठावरती आम्ही घेतली। एखादी चळवळ जर मोडीत निघाली तर भविष्यातील होणाऱ्या नुकसानापासून आपण बाजूला जाऊ शकत नाही, म्हणून शेतकरी चळवळ जगली पाहिजे या मताचे आम्ही आहे। म्हणून शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीशी राहणं आमचं कर्तव्य आहे। सोशल मीडियावरती सकाळपासून कुणाला पाठिंबा देणार याच्या बाबतीत बऱ्याच टीकाटिपण्या केल्या जात आहेत, कोण बरोबर आहे म्हणतोय तर कोण चुकीचं आहे म्हणतोय। लोकशाही आहे, आपल्याला अधिकार आहे बोलावं, पण एखाद्या उमेदवारावर जात सोडली तर दुसरा मुद्दा टीका करायला नाही याच्यापेक्षा दूर काही। मग कोण म्हणत नाही खासदार साहेब शब्द पाळत नाहीत? बर, खासदार साहेबांनी किंवा शेतकरी संघटनेने वापरलेली माणसं जर आमदार आणि मंत्री होतात तर आम्हाला पण वापरून सोडा की? मीडियानं चांगल्या प्रकारे साहेबांची चळवळ उचलून धरली, त्यामुळं साहेब आज 2 वेळा खासदार झाले। माझी मीडियाला कळकळीची विनंती आहे, हात कणंगले असू दे, जिल्ह्याचा असू दे किंवा राज्याचा असू दे, माझी हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्याच्या हिताचा माणूस जगवा तुमच्या हातात आहे। तर एखादा नेता दिल्लीत पोहोचला आणि कुठं देश पातळीवर पोहोचला, संघटन वाढवतोय, तर नक्की त्याचं लोकसभा मतदार त्याच्या मतदारसंघामध्ये लक्ष कमी होत असतं ही वास्तवता आहे। पण नेतावरती जात असताना कार्यकर्त्यांची जबाबदारी असते की जाती पातीचं राजकारण सोडून आपला एक चळवळीचा माणूस पुढे जातोय तर त्याला आपण खाली टिकवलं पाहिजे। संघटनेच्या सुद्धा कार्यकर्त्यांना मावळ्यांना माझं आव्हान आहे की जाती पाती पलीकडे जावा आणि जो खासदार साहेबांच्या वरती कलंक लागलाय जातीचा तो मिटवायसाठीचा प्रयत्न तुमच्या खांद्याला खांदा लावून मी पवार साहेबांनी जी ताकद खासदार राजू शेट्टी साहेबांच्या पाठीमागे लावली ती अगदी तळमळीनं लावली आहे, त्यामुळे असा एक शब्द ठेवला जातोय की पवार साहेबांचं काय सांगता येत नाही ऐन वेळेला बदलतील, या वेळेला तसं काय नाही आहे, तुम्हाला निश्चिंत राहा। कारण का देश पातळीवरचा अभ्यास करणारा आम्ही आहे, म्हणून मी कोणत्या पक्षामध्ये न जाता एवढा मोठा छत्रपती ग्रुप उभा केला, तो मोठा आहे का छोटा आहे पत्रकारांनी आणि जनतेने ठरवलंय। पण भविष्यातल्या काळामध्ये सुद्धा छत्रपती ग्रुप हा गोरगरीब हिताच्या चळवळीसाठी सक्षम आहे आणि यावेळेची आमची भूमिका आहे की खासदार साहेबांना खासदार केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।